काय नाही मस्त आहे बघा निवांत आहे शांत झोप लागते काय नाही चौकशी नाही पिकशी नाही काय नाही चौकशी हर्षवर्धन पाटील राज्यातल्या राजकारणातले मातब्बर नेते पण 2014 निवडणुकीत पराभूत झाले आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून ते थोडे बाहेर फेकले गेले. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं. त्याचवेळी निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये उडी घेतली आणि आपल्या राजकारणाला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागलं होतं. त्यातून पाटील बचावले. जाहीर कार्यक्रमातून ते तसं बोलूनही दाखवत होते. भाजपमध्ये गेल्यापासून शांत झोप लागते. आता चौकशी नाही की काही नाही. त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं. विरोधकांनीही त्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. त्यावेळी पाटील काय बोलले होते ऐका. आमदार साहेब म्हणाले मी आहे तिथं सुखी आहे. आता तुम्ही दिल्या घरी गेला का गेल्या घरी गेला ते विषय मला इथं काढायचा नाही. माऊली आमची शेजारी बसलेली आहे. स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणजे का गेला म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला तेवढं सोडून बोला म्हणले. म्हणलं तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका. काय नाही मस्त आहे बघा निवांत आहे शांत झोप लागते काय नाही चौकशी नाही पिकशी नाही काय नाही काय नाही मस्त आहे बघा निवांत आहे शांत झोप लागते काय नाही चौकशी नाही पिकशी नाही काय नाही हॉटेल होऊ आपण हॉटेल होऊ हे वाड्यावरच्या गप्पा आहेत सगळ्या. 2019 निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढले पण तिथेही त्यांना अपयश आलं. राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला पण त्यानंतरही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जवळीक साधली. त्यातून सहकारी क्षेत्रातलं काम वाढवलं दिल्लीत वजन वाढवलं. पण हे सर्व होत असताना आता त्यांचे कट्टर विरोधक अजित पवार यांनी भाजपबरोबर जुळवून घेत सत्तेत सहभागी झालेत. पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांच्याबरोबर पाटील यांचं राजकीय वैर राहिलंय. 1995 शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी अपक्ष लढत पाटील विजयी झाले होते. तर आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्री असताना त्यांनी शिखर बँकेची चौकशी लावून अजित पवारांना अडचणीत आणलं होतं. त्याच्या पुढच्या निवडणुकीत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पवार आणि पाटील यांच्यात शहा आणि काटशहाचं राजकारण गेल्या काही दशकांपासून सुरू आहे. त्याचा आता नवा अध्याय सुरू झालाय. पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानं पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत. ते इंदापूरमधून पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी करत होते. त्याला आता कुठेतरी ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांची एंट्री आणि पुढचं राजकीय भवितव्य काय या विचारानं सध्या पाटील यांची झोप उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पाटील आता दुसरा पर्याय शोधणार की आहे त्या स्थितीत जुळवून घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट लोकमतसाठी पुण्याहून. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.